त्या वडाच्या झाडाजवळ कोणी जात नसे. ते झाड झपाटलेले आहे हे सर्वांना माहीत होते, पण हा तिकडे गेला आणि जोरात आरोळी ठोकली. या झाडावर कोण राहते मला माहीत नाही, पण जो कोणी असेल तो इकडे कंटाळला असेल एकटा, तर त्याने माझ्यासोबत माझ्या घरी यावे, आपण छान गप्पा मारू. अंधारून आले, अचानक पावसाला सुरुवात झाली आणि ती पावसापासून वाचायला त्या झाडाखाली थांबला. पाऊस थांबला तसे आपले पाय चिखलात माखत तो घराच्या दिशेने निघाला. दारात त्याने चप्पल काढली आणि चिखलाचे पाय घेऊन तो बाथरूमच्या दिशेने निघाला, पण त्याच्या पायाच्या ठसाच्या मागे अजून ठसे उमटत होते, पण ते ठसे उलट्या पायाचे होते. कदाचित त्याने ज्याला घरी येण्याची विनंती केली होती ती त्या झाडावरच्याने मान्य केली होती.